तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. व्यवसायानं पशुवैद्य असलेली ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना आढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर तेलंगणातून संताप व्यक्त होताना दिसतोय. पाहुयात याविषयीचा खास वृत्तांत. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करूनही देशात महिला सुरक्षित नसल्याचं वारंवार दिसून येत आहे. हैदराबादमध्ये याचाच प्रत्यय आलाय. शहरातील एका पशुवैद्य तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शहरातील एका सबवेमध्ये तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून यावर प्रचंड संताप व्यक्त होतोय. घरी परतत असताना या युवतीची दुचाकी शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. यानंतर तिनं तिच्या बहिणीला संपर्क करत याची माहिती दिली. तसंच खूप भीती वाटत असल्याचंही सांगितलं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर थेट तिचा मृतदेहच सापडला. मधल्या काळात नेमकं काय झालं याचं कोडं अजूनही पोलिसांना उलगडता आलेलं नाही. प्रियंकाला जाळून मारण्याआधी तिच्यावर बलात्कार झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय. As yesterday, one veterinary doctor by name Priyanka Reddy was raped and murdered in the outskirts of the city. Another incident happened in Warangal, where it was a rape and murder on the birthday of that girl. प्रियंकाच्या हत्येचं कोड उलगडण्यासाठी पोलीस आता CCTV फुटेजचा आधार घेत आहे. या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी 10 पथकं नेमली आहेत. तपासादरम्यान 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. Which all people are involved into this lorry driving and all. Really by this we are feeling very very sorry because a professional lady we have missed today and that is just for a simple and then silly reason that there is no proper mentoring kind of system or mentoring kind of security. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी संपूर्ण देशात RIP प्रियंका रेड्डी हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. देशभरातून असंख्य ट्वीट या हॅशटॅग न होत आहेत. या घटनेच्या निमित्तानं देशातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. अशा घटनांना चाप लावण्यासाठी कठोर कायद्यासोबतच सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज अभ्यासकांमधून व्यक्त होते. अपूर्वा कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट AM News.